कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुंबके गावातील मालमत्तेला सरकारी लिलाव झाला होता. ही मालमत्ता खरेदी केलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्याच जागेत होम हवन केलं होतं. हे विधी करत असताना दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. आज खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण असं की कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एम मधील मुंबके या मूळ गावातील मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी साफेमा अंतर्गत झालेल्या लिलावात खरेदी केली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2024 रोजी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरित झाले. त्यानंतर त्याच दिवशी मुंबके येथे जाऊन वकील कुमार भूपेंद्र भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार होम हवन करायला सुरुवात केली. त्यावेळी संध्याकाळ झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा होम हवन करण्यासाठी त्या ठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता त्या ठिकाणी ठेवलेले धार्मिक पुस्तके, पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला गेलेल्या दिसल्या. यामध्ये समयी, हवनकुंड, स्टीलचे ताटे अशा प्रकारे 9,400 रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली. आज 26 मार्च 2024 रोजी खेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 379, 451, 427, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जमिनीची वेळोवेळी ही प्रक्रिया चालू असताना मुंबके या गावात माझं जाणं येणं असलं तरी स्थानिक लोकांकडून मला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याच्या तक्रारी भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी नमूद केल्या. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.